नमस्कार मित्रांनो, मी नागेश शेंडे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जर आपण माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर खाली व्हिडिओच्या खाली जे बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाग एक या अंतर्गत अणुसंरचनेविषयी माहिती दिली होती. आज आपण त्याच घटकामध्ये भाग दोनमध्ये अणुची संरचना नेमकी कशी असते, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे भाग असतात किंवा त्यामध्ये कुठल्या प्रकारचे कण असतात याविषयी माहिती घेणार. मित्रांनो, अणु हा मुख्यतः दोन भागापासून बनलेला असतो. हा जो आतला भाग असतो याला आपण केंद्रक म्हणतो, आणि केंद्रकाच्या बाहेरचा जो काही भाग आहे हा एरो मारलेला ह्या कक्षेत, मित्रांनो हा आहे केंद्रकाच्या बाहेरचा भाग. केंद्रकाच्या आतील भाग हा वाला आणि हा बाहेरचा भाग, तर दोन भागापासून हा अणु बनलेला असतो. ह्या आतल्या ह्याच्यामध्ये काही अवकण असतात मित्रांनो, त्यांनाच आपण मूलकणे असं सुद्धा म्हणतो. या केंद्रस्थानी दोन अवकणे असतात, त्याच्यापैकी एक आहे मित्रांनो प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. आता अणुचा राहिला बाहेरील भाग. बाहेरील भाग म्हणजे काय, याच्या कक्षा दिसतात तुम्हाला, या वर्तुळा कक्षा. ह्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या भोवती परिभ्रमण करत असतात. मग याच्यामध्ये आढळणारे कोणते कण आहेत त्यांना आपण इलेक्ट्रॉन म्हणतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता आपण ह्या कणांविषयी सविस्तरपणे माहिती घेऊ. त्यामध्ये आपण प्रथमतः प्रोटॉन बद्दल माहिती घेऊ. प्रोटॉन, प्रोटॉन हे धनप्रभारित मूलकण असतात, ते केंद्रकाच्या स्थानी आढळतात. पहिला मुद्दा आहे मित्रांनो, हे धनप्रभारित कण आहेत. ह्या अवकणाचं वस्तुमान 1.66 × 10⁻²⁷ किलोग्रॅम एवढे असते. मित्रांनो, हे मात मोजताना आपण डाल्टनी एककाचा वापर करतो. डाल्टनी एकक या चिन्हाने दर्शवतात, म्हणजेच या प्रोटॉनचं जे काही वस्तुमान असतं ते किती असतं मित्रांनो, 1 U, आणि 1 U ची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 1.66 × 10⁻²⁷ किलोग्राम एवढी असते. मित्रांनो, प्रोटॉन हे पी ह्या संज्ञेने दर्शवली जातात. पी ही त्याची काय संज्ञा आहे. आता मित्रांनो, याविषयी सविस्तर माहिती घेताना आपल्याला असं आढळते की अणुचे जे काही वस्तुमान असतं त्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचा समावेश असतो. त्यामध्ये आपण सांगू शकतो की प्रोटॉन बद्दल, प्रोटॉनचं जे काही वस्तुमान असतं, मास ऑफ पी इज इक्वल टू मास ऑफ अप्रॉक्सिमेटली मित्रांनो मास ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजेच हायड्रोजन ॲटमचं जेवढं काही वजन असतं तेवढंच वजन कशाचं असतं, ह्या प्रोटॉनच्या मूलकणांचं किंवा अवकणांचं असतं. तर आता आपण यामध्ये एक मुद्दा राहिला की याच्यावर चार्ज किती असतो. विद्युतदृष्ट्या हे कसे असतात, धन प्रभारित असतात, मग यांचा जो काही चार्ज असतो तो प्लस ई एवढा चार्ज असतो त्याचा, आणि याची व्हॅल्यू आहे मित्रांनो 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम. तर ही माहिती झाली प्रोटॉनच्या अवकणांबद्दल. आता माहिती घेऊ आपण न्यूट्रॉन बद्दल. हे मित्रांनो केंद्रकामध्ये आढळणारे कण आहेत मूलकण, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रमाण नसतो, त्याच्यामुळे ते कसे येतं उदासीन आहेत मित्रांनो. त्यानंतर याचं जे काही वस्तुमान आहे ते वस्तुमान आहे 1 U, म्हणजे प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढंच न्यूट्रॉनचं वस्तुमान असतं. विद्युतदृष्ट्या हे उदासीन आहेत, पण अणुचं वस्तुमान जेव्हा केव्हा मोजतो आपण त्यावेळेला आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा वापर करतो, म्हणजे ह्या दोघांचं मास म्हणजेच काय अणुचं मास म्हणजेच वस्तुमान. आता मित्रांनो खरा मुद्दा आला यांच्यामध्ये याची संज्ञा कशी, तर न्यूट्रॉन हे एन ह्या संज्ञेने दर्शविले जातात.
ठीक आहे मित्रांनो, आता आपण जाऊ इलेक्ट्रॉनकडे. आपण सुरुवातीलाच पाहिलं इलेक्ट्रॉन हे वर्तुळाकार कक्षेमध्ये केंद्रकाच्या भोवती फिरत असतात. इलेक्ट्रॉन हे कुठे आढळतात पहिल्यांदा? केंद्रकाभोवती फिरणाऱ्या वर्तुळाकार कक्षेमध्ये. हे जर केंद्रक धरलं आपण तर, आणि ही कक्षा धरली तर ह्या कक्षेमध्ये जे काही येतं ते कोण येतं? इलेक्ट्रॉन्स आहे. आता इलेक्ट्रॉनची जी काही संज्ञा आहे ती संज्ञा ई आहे. मित्रांनो याचं जे काही वजन आहे ते हायड्रोजनच्या वजनाच्या 1800 पट कमी असतं. म्हणजे आपल्याला याचं वस्तुमान कसं म्हणता येईल? नगण्य असे सुद्धा म्हणता येईल. वस्तुमान कसं आहे? नगण्य आहे. हायड्रोजनच्या 1800 पट कमी वस्तुमान. याच्यावर जो काही विद्युत प्रभार असतो तो कसा असतो? ऋण प्रभार असतो. ऋण प्रभार. आणि याचे मूल्य आहे मित्रांनो 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम. आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये हे कण, आताच पाहिलेले आपण अवकण काय करतात? रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात आणि त्यामुळेच काय करतात? वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडल्या जातात.